बघा अरुण, तुमच्या गोलंदाजाचं नाव सांगायचं बघता. गोलंदाज सज्ज होता संदीप जाधव. राडमोर्दुगेश टायगरला आपण पाहतो फलंदाज सोनू आले. बॅकफुटला गेले सुरेख फटका. आपण पाहतो पहिल्या चेंडूवर आत्मविश्वासाने सुरुवात केली फलंदाज सोनू वायलेच्या बॅट मधन हा चौकार. पहिला चेंडू चौकार होतो. बिनबाद चार अशी धाव संख्या. आपण पाहतो धाव फलकावर सोनू वाले आणि त्यांचे सहकारी आपण पाहतो गोपीनाथ ही सलामीची जोडी. तीन षटकांचा सामना पॉवर प्लेच्या षटक मार्गात असताना आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ वसार विपक्ष जय मासोबा पोटी प्लस क्रिकेट संघ उंबाडे. नाडेबीक जिंकले उंबाडे संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वसार संघाला. आता सोनू वालेच्या बॅट मधन पहिला चौकार आणि बिनबाद चार. गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा. इथं मात्र चांगली गोलंदाजी लाईन पाहिली जाते आणि फलंदाज आपण पाहतो पायचीच्या स्वरूपात बाद सोनू वायले बॅक टू पॅवेलियन. बघा कमबॅक चांगल्या पद्धतीने करतात गोलंदाज संदीप. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्या पुढच्या चेंडूवर मात्र सोनू वाले सारख्या फलंदाजाला बाद केले ते पाचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर राजेश फुलोरे. आयोजक जबाबदारी असेल फार मोठी जबाबदारी पहिल्या सामन्यापासून आयोजक म्हणून निभावतात. मात्र इथे फलंदाजी करता असताना तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज तर एक बाद चार अशी धाव संख्या. गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा संदीप राडमोर्दुगे. बॅकफुटला गेले मात्र फटका नोमॅटलँड मध्ये पडतोय. अरुण कारभारी चांगला प्रयत्न करतात दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देतात कारण इथं क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते क्षेत्ररक्षण अरुण कारभारी यांच्या माध्यमातून. तो प्रयत्न सिंगल कम्प्लीट. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर एक बाद पाच धावा. तर आदरणीय सुभाष गायकर यांचं इथं आगमन होत आहे याचं व्यासपीठावर स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. पंचरगंड व्हाईटचा इशारा केला जातोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते सहावर पोहोचते. तीन षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला त्या चेंडूवर तुम्ही पुढच्या चेंडूवर घडी बाद केला त्यानंतरच्या चेंडूवर. तसेच आदरणीय रवी शेलार यांचं सुद्धा आगमन होतं त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. संदीप इथं चांगली गोलंदाजी फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मागचा चेंडू वाईट हाताळा मात्र त्यानंतरचा चेंडू कमबॅक गोलंदाज संदीपच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जातंय. धाव संख्या स्थगित एक बाद सहा धावा. इथं मात्र लो फुलटा चेंडू फलंदाज इथं नक्कीच आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं मात्र झेल सुटला तो प्रयत्न सिंगल कम्प्लीट केली जाते. धाव संख्या पोहोचते ती सात वर. तर पहिल्या षटक मार्गस्थ असताना एक बाद सात अशी धाव संख्या. तीन षटकांचा सामना आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो संदीपचा वापर केला संगणक राजू भोईर यांनी. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर संदीप या गोलंदाजाच्या माध्यमातून इथं चांगला प्रयत्न दिसतोय कमबॅक केलं गोलंदाजानं. तोपर्यंत इथे सिंगल कम्प्लीट केली जाते. एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर सात. गडी बाद झाला होतो एक फलंदाज बाद झाले ते सोनू आले. बॅकफुटला गेले फक्त दिशा दिली तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव संख्या आठ वर पोहोचते
आणि इथं षटक संपतोय. ते पहिलं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहू शकतो. गोलंदाज आपण पाहतो संदीप यांना धावा खर्च केला त्या 8 आणि गडी बाद केला चांगली गोलंदाजी. तर पहिलं षटक इथं संपतोय. धावा आपण पाहतो त्या फलकावर 1 बाद 8 धावा दिले. सांघिक दोचर आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने येतात. गोलंदाज आपण पाहतो संगणक राजू शेठ वैर येत आहेत. तर बघूया संगणक जबाबदारी उचलतात दुसऱ्या षटकामध्ये. मात्र इथं फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला. आपण पाहतो फलंदाज स्ट्राईक एंडला. आपण पाहतो फलंदाज राजेश वायले. तर बघा 3 षटकार मारले सलग. तर नितीन भोई फुलोरे नितीन फुलोरे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक असेल. सलग 3 चेंडू 3 षटकार कोणत्या फलंदाजाने लगावले. इथं मात्र बॅक पुढे सरकले होते फ्रंट फुटला. पहिल्या धावचा वेगाने प्रयत्न दुसऱ्या धावचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज राजेश सुलक्षित पोहोचतात. तोपर्यंत 2 धावा येतात दाफलकर. एकूण धावसंख्या आपण पाहतो दाफलकर धावसंख्या पोहोचते 2 अंकात 10 धावा. तर आदरणीय नितीन फुलोरे यांच्याकडनं पारितोषिकांची इथं खैरात केली जाते. सलग 3 चेंडू 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने लगावले तर पारितोषिक त्यांना असेल. इथं मात्र बॅकवर्डला जातात ऑनसाइडला खेळतात. दूरवरनं क्षेत्ररक्षक आले. मात्र 2 फलंदाज संवाद फलंदाज राजेश मात्र इथं धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धापलकर 2 बाद 11 कोलर टप्प्याचा चेंडू. मात्र इथे चेंडू नो बॅटलाइन मध्ये पडतोय. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धापलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धापलकावर 13 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर 1 धावा आली. आणि पुढच्या तिसऱ्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 13 धावा आपण पाहतो धापलकावर. इथं मात्र फक्त सन्मान दिला. बॅकफुटला गेला. ऑफसाइडला खेळतो सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होत आणि चेंडू फेक करेपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 14 अशी धावसंख्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाज आपण पाहिले संदीप धावा खर्च केला फक्त 8 एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये संगणक राजू भोई चांगली गोलंदाजी करतायत. तर 2 बाद 14 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू काढला फलंदाजांना चौकार येतोय. चांगली फलंदाजी.
क्षेत्रीयांच्या युक्तीचा वापर केला जातोय. फक्त दिशा दिल्याने क्षेत्रीयांचा चेंडू डोक्यावर न काढला फलंदाज गोपीनाथनं, इथं मात्र आता आपण पाहतो हनसाईडला दिशा दिली मात्र क्षेत्रीय येत आहे दूरवरनं चेंडू अडवून फेकेपर्यंत. तिसऱ्या धावेसाठी नरेंद्र गायकर पुढे सरकले, तीन धावा येत आहेत दहा फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो दहा फलकावर 21 धावा. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला, धावा आपण पाहतो दहा फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती 2-21 धावा. ही स्पर्धा आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ वसारच्या माध्यमातून. आमचे आयोजक जगदीश फुलोरे, दीपक वायले, विश्वास वायले, सोनू वायले, नरुबुवा गायकर, राजेश फुलोरे, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थ मंडळ वसार आणि ग्रामस्थ मंडळ मानेरे यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आणि जीटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आमचे तेजस गोयल मॅन फ्रॉम मानेरे, कुणाल इंदप मॅन फ्रॉम मोठा गाव आणि चिन्मय यांच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. तर दोन षटकांचा वाजवी खेळ इथे संपला, धावा आपण पाहतो दहा फलकावर 2-21 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होत आहेत योगेश. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 8, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 13. एकूण धावसंख्या आपण पाहतो दहा फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. इथे मात्र चांगली गोलंदाजी, वेगापेक्षा हा गोलंदाज वेगावर स्वार होत नाहीये, मात्र इथं गती परिवर्तन करतो, मंद गतीचा चेंडू हाताळला जातो. गोलंदाज आपण पाहतो तो योगेशच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव हाताळण्यास सुरुवात, तर गोलंदाजानं योगेशनं नक्कीच चांगली केली. आता मात्र इथं फटका बसला, हॉनसाठी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नोबॅटलँडमध्ये पडतोय, मात्र समोरून त्यांचे सहकारी नरेंद्र गायकर इशारा करतात तुम्हाला थांबायचं आहे, इथं स्ट्राईक मला घ्यायची आहे. एक धाव इथे दाखल कर, एकूण धावसंख्या 22 आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील, पहिला चेंडू निर्धाव गेला, मात्र त्या पुढच्या चेंडूवर एक धावा आली आहे दाखल कर, एकूण धावा आपण पाहतो दाखलकावर 22 धावा. नारो बुवा मला स्ट्राईक का हवा त्यांनी दाखवून दिलंय, कारण आपल्या सहकार्यांना सांगितलं दुसरी धाव तुम्हाला घ्यायची नाही, दुसरी धाव न घेता स्ट्राईक स्वतःकडे राखली. आणि षटकार येतोय तो गोलंदाज फलंदाज नरेंद्र गायकर यांच्या बॅट मधनं, एकूण धावा आपण पाहतो दहा फलकावर 28 धावा. पहिला चेंडू निर्धाव गेला, पुढच्या चेंडू एक धावा आली, त्या पुढच्या चेंडूवर षटकार, त्या पुढच्या चौथ्या चेंडूवर 2 धावा, 30 धावा आपण पाहतो दहा फलकावर. अजून 2 चेंडू शिल्लक, गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक गोलंदाज योगेशच्या माध्यमातून, कारण 3 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा आल्यानंतर मात्र इथं गोलंदाज योगेश कमबॅक करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, 1 चेंडू शिल्लक असेल, धावा आपण पाहतो दहा फलकावर 30 धावा. लो फुलटा चेंडू, फलंदाजाने संधी साधली आणि शेवटच्या चेंडूवर येतोय तो षटकार.
तर आदरणीय भगवान कृष्णा भाईले तुम्हाला विनंती असेल यायचं व्यासपीठावर. आयोजकाच्या वतीने तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावा आपण पाहतो, धाव फलकावर 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय ते वसार संघाने. मात्र या 36 धावांमध्ये फक्त 6 चेंडूंचा सामना केला आणि 17 धावांचं योगदान दिलं. फलंदाज नरेंद्र गायकरच्या बॅट मधनं तब्बल 17 धावा येतात. तर 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो, धाव फलकावर 36 आणि 37 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, आमचे सहकारी समालोचक नारी लिगाचा एक बुलंद आवाज जगदीश पाटीलांना. थँक्यू पंडित दादा पाडील. सर्व सामना सुरू होते. एकीकडे यजमान विपक्ष पाहुणे वसार विपक्ष उंबाड्याचा सामना. आणि या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्या होम ग्राउंड वरती धावा कुठल्या गेल्या त्या 36 आणि 37 धावांची गरज असेल. टीम उंबाडे संघासोबत पहिल्या षटकात 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 13 आणि तिसऱ्या षटकात 15 धावा. शेवटच्या बॉल वरती षटकार आला निरोपेच्या बॅट मधून. सलामीची जोडी उंबाडे टीमच्या वतीने पाहायला मिळते मैदानामध्ये. रोहिदास आणि योगेश ही जोडी पाहतोय. तर मॅच सामना सुरू होतो. पहिले षटक नरुबा पहिलाच बॉल इच्छित थोडासा बाउन्स दिला होता. पहिला बॉल होता. पहिला बॉल डॉट पे गा जातोय. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता ठेवा. पंच आहेत त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम ठेवावा लागेल. रवी शेलार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000. इट इज अ वाईट. यावेळेस मात्र पडका चांगला खेळतात. आपिश खेळल्यात चेंडू जातो या डिपिश कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत तेथे. 2 धावा मिळतील. 2 धावा एकूण टोटल 3. तर पहिला बॉल वाईट होता. तर 36 धावा रोखाव्या लागतील. 37 धावा यावेळेस चांगला बॉल इम्प्रेस केलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाली आणि तोपर्यंत चेंडू गेलाय तो डॉट. पुढे आले होते स्लोअर केला चेंडू. व्हॅरिएशन बदल पाहायला मिळाला आणि एक डॉट बॉलची सांगता होत असताना लागोपा 2 चेंडू डॉट फेकल्यात. नरुबाचं शतक फार महत्वाचं असेल. एक चांगला गोलंदाज आहे वसार टीमचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळायचं होत एका धावेसाठी. एक धावली टोटल धावसंख्या फक्त 4 धावा. चांगली गोलंदाजी. मॅनेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना
या वेळेला चेंडूला हुक करायचं होतं. चांगला बॉल, चेंडू सिली पॉइंटला, तोपर्यंत एक धाव क्विक सिंगल. गाडी बनवण्यात आली आहे. वन टू गो, लास्ट बॉल. पहा मिळतोय पाच धावा धावपळकावरती. अद्याप चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे, अपिश केल्यात. चेंडू जातो डीपेक्षा घाबरला, गोळीच्या वेगाने चेंडू मात्र सीमा पलीकडे. सावकार, चार धावा. चार सामने खेळवायचे तर कसे होतील सामन्याचा विचार करा. जास्त टाइमपास करू नका. पहिल्या षटकात धाबा आल्यात नऊ. तर आता गरज आहे ती अठ्ठावीस धाबेची. बारा चेंडू, अठ्ठावीस धाबा. सलामीची जोडी खेळ करत असणार रोहिदास आणि योगेश. हे दोन फलंदाज पाया मिळतात. पहिलाच बॉल लेट कट करतो आणि चेंडू जातोय शॉट दरम्यान मधून सीमा पलीकडे. चौकार. वरती चौकार आलाय फलंदाज योगेश. स्ट्राइक वरती हुंबाडे टीमच्या वतीने. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. जवळपास क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात आणि चेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. दोन धावा आणखी मिळाल्यात कारण चेंडू खूप उंच उंच होता त्यामुळे दोन धावा. यावेळेला चेंडू करतोय, चेंडू मात्र इनफील्डच्या भरून जातोय आणि पुन्हा एक चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. चार धावा, गुड शॉट. तर दोन सावकार आल्यात तर मात्र दहा धाबा आल्यात तीन बॉल वरती. एकूण टोटल धावसंख्या 19. धावा धावपळकावरती होत असताना गोलंदाज राजेश. यावेळेस पुढे आले होते बॅरिकेड देण्याचा प्रयत्न. आता मात्र धावची जी संधी येतो ना आणि फलंदाज यस पाव लागेल. नाही
बर एक धाव तर चेंडू आता होता मात्र चेंडू स्टंपला लागला नाही गेलं. पुन्हा एकदा सज्जय दसणा पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करतोय. जास्त उंची आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात, मात्र तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आता संधी आहे आणि आता मात्र नो डाऊट. दोन धावा एकूण धावसंख्या 23. एक चेंडू बाकी आहे. तेरा धावा आल्या अद्यापर्यंत. या वेळेस पुन्हा एकदा हुक करतो, चेंडू जातो डीप पाईन लेगला, तोपर्यंत अडवलाय. दोन धावा निश्चितच, दोन धावा रोखल्या, 15 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाला आहेत. आणि आता मात्र येथून जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपलाय, धावा एकूण टोटल 25 धावा. थँक्यू. तर आता मात्र धावांची गरज होती, येते 12 धावा, 6 चेंडू 12 धावांची गरज. चला सामना सुरू करा. तर आता मात्र याच्यानंतर तीन संघाचे कॅप्टन येतील, चिठ्ठ्या उडवल्या जातील. तर दोन सामने जिंकले आजदे संघाने, दोन सामने जिंकला कोळेगाव टीमने, आणि आता मात्र यातून एक संघ मिळाय, तो संघ वसार असेल कि उंबाडे, याच उत्तर 6 चेंडूवरती मिळाय. गोलंदाज शेवटचे षटक विजय, चांगली गोलंदाजी करावी लागेल विजयला. चला 6 चेंडू 12. यावेळेस पहिलाच बॉल कट करतोय आणि चेंडू जातो या बाउंड्री लाईनच्या जवळ. दोन धावा मिळाल्यात, तर मात्र 5 चेंडू 10 धावेची गरज. मात्र एका दुसरे चेंडू डाट फेकावे लागतील, मागच्या षटकात देखील डाट चेंडू आला नाहीये. विजय पुन्हा एकदा सजीव होत असताना 25 झाले, 25 पहिल्या षटकात 9 होत्या, 9 आणि दुसऱ्या षटकात 27. आता 27 झाले ना, 25 होत्या दोन षटकामध्ये. पाच चेंडू 10 धावा. तर एक एक धाव महत्वाची होती, होते मात्र निश्चित एक धाव वाचवली आहे. निश्चितच या ठिकाणी चांगलं काम केलं जात आहे. 4 चेंडू 9 धावेची गरज. सामने पार महत्वाचे आणि प्रत्येक सामना हा मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आलाय, त्यामुळे थोडासा उशीर सुद्धा झालाय.
यावेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा चौकार मिसफील्ड आणि चार धावा गुड शॉट. तर तीन चेंडूवरती सात धावा आल्यात तर पाच धावेची गरज आहे. तीन चेंडू पाच धावा. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत योगेश आणि रोहिदास दोन फलंदाजांनी. आता सुद्धा टॉपेज नेते मात्र झेल. पुन्हा एकदा ड्रॉप. आणि या दोन धावा तर मात्र दोन चेंडू तीन धावा. दोन चेंडू तीन धावेची गरज. पहा किती चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे रोहिदास आणि योगेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. सन्माननीय प्रदीप भायले यांचं आगमन झालंय. स्वागत आहे मंचावरती या व्यासपीठावरती. आता मात्र एखादा डाट चेंडू आला तर सामन्यामध्ये रंग देईल. या वेळेस मात्र चेंडू जातो डिफाईन लेगला आणि चार धावा आणि विजयाचा चौकार पाहायला मिळतो तो उंबाडे टीमच्या बॅट मधून. तिन्ही कॅप्टन या कोळेगाव आजदे आणि उंबाडे तीन